हाय फ्रेंड्स, मी वैशाली महाराष्ट्र किचन विथ ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत करत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वीट कॉर्न पकोडे कसे बनवायचे हे पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. स्वीट कॉर्न पकोडे बनवण्यासाठी इथे मी काय काय साहित्य घेतले ते पाहू. त्यासाठी इथे मी 2 कॉर्नचे असे दाणे काढून घेतलेले आहेत, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, सोबतच इथे मी तांदळाचं पीठ, बेसनचं पीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा मीठ, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि इथे मी 1/2 इंच आलं किसून घेतलेलं आहे, 1 चमचा जिरा पावडर आणि इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. आता पकोडे बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कॉर्नचे दाणे मी जाडसर वाटून घेणार आहे. कॉर्नचे दाणे वाटताना यामध्ये मी किसलेलं आलं आणि बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकणार आहे आणि यामध्ये पाणी न टाकता हे मिक्सरला मी जाडसर वाटून घेणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता कॉर्नचे दाणे मी मिक्सरला पाणी न टाकता असे छान जाडसर वाटून घेतलेले आहेत. याची एकदम फाईन पेस्ट आपल्याला बनवायची नाही. तर आता हे कॉर्नचे वाटलेले दाणे मी एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद, 1 चमचा मीठ टाकलेलं आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 1 चमचा यामध्ये मी बेसनचं पीठ टाकलेलं आहे आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पकोड्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. हे मिश्रण तयार करताना यामध्ये मी पाणी अजिबात टाकलेलं नाही, यामध्ये पाणी टाकायची अजिबात आवश्यकता नाही. तांदळाचे पीठ टाकल्यामुळे हे जे पकोडे आहेत ते एकदम क्रंची, कुरकुरीत आणि टेस्टी बनतात. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे इथे मी पकोड्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि आता याचे मी पकोडे तळून घेणार आहे. त्यासाठी गॅसवर मी एका कढाईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता या गरम तेलामध्ये मी असे चमच्याच्या साह्याने पकोडे टाकून तळून घेणार आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे आणि हे पकोडे एकदम डीप ब्राऊन तळून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला हे पकोडे तेलामध्ये एकदम डीप ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. हे पकोडे खाण्यासाठी एकदम टेस्टी असतात. तर अशा प्रकारे इथे मी डीप ब्राऊन होईपर्यंत पकोडे तळून घेतलेले आहेत. अशा प्रकारे मी सगळेच पकोडे तळून घेणार आहे आणि हे पकोडे मी एका टिश्यू पेपरवर काढून घेणार आहे. तर फ्रेंड्स, इथे मी सगळे पकोडे तळून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता दिसायला किती छान दिसत आहेत, एकदम कुरकुरीत आणि क्रंची तसेच टेस्टी असे आपले पकोडे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. सध्या पावसाळा चालू झालेला आहे आणि यामध्ये हे गरमागरम कॉर्नचे पकोडे खाण्यामध्ये काही वेगळीच मजा असते. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी आजची ही कॉर्न पकोड्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. तोपर्यंत नमस्कार.